हाय फ्रेंड्स मी डॉक्टर स्वराष्ट्री गायकवाड एन सी आय टी सायन्स सर्वांचे स्वागत आहे यापूर्वी आपण कार्बनचे एलोट्रॉप्स हिरा आणि बद्दलची माहिती बघितलेली आहे आज आपण फुलेरिन्सची माहिती बघूया फुलेरिन्सचा शोध अलीकडच्या काळात लागला फुलेरिन्सलाच पकीबॉल असं देखील म्हणतात रिचर्ड बक मिनिस्टर फुलर या वास्तुशास्त्रज्ञाने एक गोलाकार रचना तयार केली आणि या रचनेवरूनच या कार्बनच्या अपरूपाला कुलेरिन्स असे संबोधण्यात येते आहे कुलेरिन्सच्या सी सिक्सटी मॉडेलमध्ये कार्बनच्या अणूची पंचकोणी आणि षटकोणी मांडणी एकत्रितरित्या केली गेलेली आहे आणि हे फुटबॉल सारखं स्ट्रक्चर आपल्याला दिसून येत आहे याच कुलेरिन्सच्या शोधासाठी एकोणवीसशे शहाण्णव साली हेरॉल्ड रिचर्ड आणि रॉबर्ट यांना रसायनशास्त्रातला नोबल पुरस्कार देण्यात आलेला आहे असं म्हणतात आहे की भविष्य काळामध्ये अतिवाहक म्हणजे सुपर कंडक्टरमध्ये मध्ये या फुलेरिन्सचा वापर निश्चितपणे केला जाऊ शकतो तर ही झाली माहिती फुलेरिन्स बद्दलची आणि यासोबत अजून एक कार्बनचं अपरूप शिल्लक राहिलेलं आहे ज्याला आपण ग्रॅफिन असं म्हणतो आहे ग्रॅफिन हा जवळपास ग्रॅफाईट सारखाच आहे याची टू डायमेन्शनल रचना आहे एल सी डी आणि एल मध्ये वाहक म्हणून या ग्रॅफिनचा वापर केला जातो आहे तर ही आज संपूर्ण माहिती झालेली आहे कार्बनच्या अपरूपांबद्दल तर ग्रॅफाईट हिरा कुलेरिन्स ग्रॅफिन ही कार्बनची स्फटिकी रूपी आहे आज माहिती तुमच्यासाठी आपण थांब थांबूयात थँक्यू थांग